नमस्कार, मी नवनाथ पारखी. आज आमच्या या मान इंद्रपीठ परिसरामध्ये एक पोकलेट व्यवसायिक म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत आहे. तर माझ्याकडे 3 मशीन आहेत, एक एल एन टीचं मशीन, टाटाचं आणि एक जे सी बीचं. तर सगळं जे नवीन या व्यवसायात येणारी मंडळी एस के मशीन एजन्सी असेल या याच्यामध्ये जी येणारी मंडळी आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे, हे मशीन अजिबात घेऊ नका. एकदम बेकार मशीन आहे आणि प्रत्येक वेळी सारखं मेंटेनन्स एवढंच या मशीनची घेते. कारण टाटाचं मशीन साधारण मी 10 वर्षापासून वापरतो आहे, तर टाटाच्या मशीनला 0% मेंटेनन्स आहे आणि या जेएचच्या मशीनला आतापर्यंत आम्ही कमीत कमी 2.5 ते 3 वर्षामध्ये स्विंगच्या मोटरचं मशीनचं काम निघालं आहे. स्विंग मोटर मशीनची किंमत 2.5 लाख रुपये. तर 2.5 लाख रुपये आणि मेंटेनन्स कॉस्ट आणि लेबरचे चार्जेस असं म्हणून कमीत कमी 1-1.5 लाखापर्यंत याचा खर्च आहे. त्याच्यामुळे नवीन येणाऱ्या लोकांना माझी एवढीच विनंती आहे की हे मशीन अजिबात घेऊ नका आणि घ्यायच्या आधी कृपया मला फोन करा. कारण स्विंग मोटर बघायला जे इंजिनियर येत नाही, येताना गोडगोड बोलतील, त्यांचा प्रकाश म्हणून तुमच्याकडे तो गोड बोलून खोड मोडतो आणि अशा मशीन आपल्याला विकतो. त्यांचा समिंदर फोनवरच सांगतो की बाबा हे स्विंग मशीन याची मशीनचे मोटर बदलून टाका म्हणून. तर कृपया सरांना विनंती आहे, माझा ऑपरेटर आहे अजय म्हणून. अजय, अभि चल रहा है क्या तुझे ये मशीन? अभी तो चल रहा था, काम होने वाला है. आता आम्ही याला 40,000 रुपये बाहेरून खर्च केले, 40,000 मशीन रिपेअर झाले. हे हरामखोर सिद्धार्थ ॲटो आणि तो सिद्धार्थ कोण आहे, त्या हरामखोरमध्ये मशीन मोटर बंद करा, 3 लाख रुपये त्याला खर्च आहे. अभि तेरे को कोई प्रॉब्लेम नाही ना, ते मशीन येणे का की नाही येणे का कोई लोक क्या बोल. मशीन घेऊ नका, कृपया सरांना विनंती आहे. आणि जरी घ्यायचं असलं तरी मला आधी फोन करा आणि त्याच्यानंतरच हे मशीन घ्या, एवढी विनंती करतो.